अतिवृष्टि नुकसान भरपाई पाहिजे तर तुम्हाला या गोष्टी करणे आवश्यक आहे। सर्वात अगोदर महत्त्वाचा अपडेट जे राज्य सरकार मार्फत आलेला आहे तो आहे तमाम शेतकरी बंधूंना कळवण्यात येते की अतिवृष्टि अनुदानासाठी सन 2022-23 शासनाच्या नवीन निष्कानुसार यादीमध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल क्रमांक टाकून याद्या इंग्रजीमध्ये देणे सक्तीचे असल्याने सर्वांनी 2 दिवसाच्या आत आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतीवर आपला मोबाईल क्रमांक गट क्रमांक गावाचे नाव टाकून ग्रामपंचायतीमध्ये किंवा तलाठी कार्यालयात दाखल करावा। तसेच ज्यांचे कोणांचे बँक खाते क्रमांक द्यावायचे बाकी असतील त्यांनीही ते आयएफसी कोड सहित दाखल करावे जेणेकरून अनुदान यादी तयार करणे सोयीचे होईल। शासनाच्या नवीन निष्कानुसार आधार क्रमांक आणि आधार कार्ड नुसार नाव असणे गरजेचे असणार आहे आणि मोबाईल क्रमांक टाकणे सुद्धा सक्तीचे असल्याने याच्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये जे अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये बँकमध्ये जमा होणार नाही हे महत्त्वपूर्ण कारण आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती पेनने आपला जे मोबाईल नंबर आहे गट क्रमांक गावाचे नाव टाकून ग्रामपंचायत तलाठी कार्यालय येथे दाखल करायचे आणि सहकार्य करायचे ही नम्र विनंती। जे शेतकरी बांधव दाखल करणार नाही त्याच्या बँक खात्यामध्ये अनुदानांचे पैसे जमा होणार नाही आणि याची जबाबदारी आहे संबंधित शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। दर महत्त्वपूर्ण कारण होता शेतकऱ्यांसाठी जेणेकरून ते तुम्ही लवकरात लवकर जे शेतकरी आहेत त्यांनी आपला आधार नंबर आधार कार्डची झेरॉक्स द्या त्यानंतर तुमचं जे गट नंबर असेल किंवा गावाचं नाव असेल या गोष्टी तुम्ही पाठीमागून लिहू शकता मोबाईल नंबर सुद्धा लिहा आणि तलाठी जवळ द्या जेणेकरून तुमचे जे अनुदानाचे पैसे आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे ते तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबे। जय हिंद जय महाराष्ट्र।